एकीकडे नियमांचं उल्लंघन करण्यात आलं तर दुसरीकडे नाशिकमध्ये गणेश विसर्जनासाठी शिस्त पालन करण्यात आलं. नाशिक महानगरपालिकेकडून कृत्रिम हौद निर्मिती करण्यात आली. त्यानंतर गणपतीचं विसर्जन करण्यात नाशिकमध्ये देखील गणपती बाप्पाचं भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात येताना आपल्याला बघायला मिळतोय. खरं तर मागच्या 10 दिवसांपासून बाप्पाचा पाहुणचार केल्यानंतर आज नाशिककर हे जे आहेत आपल्याला लाडक्या बाप्पाचं विसर्जन करत आहेत. खरं तर नाशिकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीचं कृत्रिम तलाव जे आहे तयार करण्यात आलेलं आहे आणि त्याच कृत्रिम तलावामध्ये हे नाशिककर जे आहेत ते बाप्पाचं एकूणच विसर्जन करत आहेत. गोदावरी नदीमध्ये खरं तर गणपतीचं विसर्जन करू नका अशा पद्धतीचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि एकूणच त्याच आव्हानाला एक चांगला प्रतिसाद मिळताना सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय. अनेक जे आहेत उपक्रम हे नाशिकमध्ये राबवण्यात येत आहेत. देव द्या देवपण घ्या एक अशा पद्धतीचं उपक्रम सुद्धा राबवण्यात येत असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय आणि या संपूर्ण विसर्जन या प्रक्रियेमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हे पोलीस बंदोबस्त सुद्धा आहे आणि अनेक जण अत्यंत भक्तिमय वातावरणात एकूणच बाप्पाचं विसर्जन करत आहेत. आपण बघू शकतो की गणपती बाप्पाच्या जयघोषात हे अशा पद्धतीचं नाशिककर जे आहे ते विसर्जन करत आहेत. पुढच्या वर्षी लवकर या अशा पद्धतीच्या जे जयघोष जे आहेत ते नागरिक देताना आपल्याला बघायला मिळतोय आणि अनेक सामाजिक उपक्रम सुद्धा हे नाशिकमध्ये यंदाच्या वर्षी सुद्धा राबवण्यात येत आहेत. आतापर्यंत इतक्या गणेश मूर्ती ज्या आहेत ते नागरिकांकडनं दान केले एकूणच गेलेले आहेत आणि जवळपास नाशिकमध्ये 28 ठिकाणी कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि 40 ते 50 ठिकाणी हौद जो आहे त्याची व्यवस्था प्रशासनाने केलेली आहे. त्यामुळे एकूणच नाशिकमध्ये सुद्धा भक्तिमय वातावरणात आज नाशिककर जे आहेत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना बघायला मिळत आहे. किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.